गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि पब्लिकचा प्रेम आहे. माझं गुलाबी साडी गाणं ऐकलं आणि दोघांनी गुलाबी कलर. मी बघा मी काळा आहे म्हणजे हिंट आहे पुढचं गाणं काय असू. मी ब्लॅक लव्हर आहे तर कळलंच तुम्हाला. गणपती डान्स चालूच असतो म्हणजे जरी गुलाबी साडी नऊवारी मध्ये तो दिसून नाही आला. का सिमिलर गाणी बनवतेस असं कडचं झालंय का? नाही ऍक्च्युली माझा पॅटर्न आहे. मी माझा पॅटर्न सोडून नाही जाऊ शकत आणि मी मीच आहे म्हणजे मी संजू राठोड आहे. तर मी रिव्होल्युशन आणायला पाहिजे वेगळं काहीतरी करायला पाहिजे तेव्हा मी नक्की. तुम्ही बनवले हे बघा मी लगेच पकडलं लगेच पकडलं. हे कट नका करू. सोनं गहाण करून पैसे देतात पण त्यांना आपल्या मुलाची खुशी. मेन बोर्डिंग स्कूल मध्ये शिकलो आश्रम शाळेत. साबुदाणा खिचडी उडदाची डाळ म्हणजे मी देसी सोबत राहायचंय कारण की लहानपणापासून तर मला शिक्षणासाठी बाहेर राहावं लागलं आणि आता करिअरसाठी तर मी घरच्यांसोबत तेवढा टाइम स्पेंड नाही करत. पाहू नको आणि लाजत जाऊ नको दिसतेस गोड लाडान बोल मिठी तर येऊ नका. तुम्ही लवकर लवकर रील बनवत राहा. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. ब्राईड तुझी नवरी हे नवीन गाणं घेऊन आपला सगळ्यांचाच लाडका गुलाबी नवरा म्हणते मी त्याला आता. संजू राठोड संजू राठोड माझ्या सोबत आहे. संजू कसं आहेस? एकदम मस्त. तुम्ही कसे? मी मस्त. तुझ्या पहिल्या गाण्याच्या एकदम शिखरावर पोहोचलं होतं. त्याच्यानंतर दुसरं गाणं तर त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यांना आवडलं. आता तिसरं गाणं आवडतच आहे आणि 1 मिलियन तर नॉर्मल आहे तुझ्यासाठी. खूप नॉर्मल आहे असं मला वाटतं. मला गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि पब्लिकचं प्रेम आहे तर ऑब्विसली मी काम करतो. बाकी पब्लिक मला प्रेम देते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. येस नक्कीच, कारण इतक्या तुझ्या गाण्यांची लोकप्रियता सध्या वाढते आणि प्रत्येक वेळेला वाढत असते. प्रत्येक गाण्याला तितका चांगला रिस्पॉन्स असतो. काय या गाण्याकडून म्हणजे ठरलेलं काय? म्हणजे पोस्टर बघूनच कळतंय गुलाबी गुलाबी. त्या दोघांना दिलंयस कॉस्ट्युम डिवाल्याने दिलं की काय तुझंच ठरलेलं? तू सांगितलेलंस की गुलाबी रंग माझ्या गाण्यात हवा. ऍक्च्युली त्यांनी माझं गुलाबी साडी गाणं ऐकलं आणि दोघांनी गुलाबी कलर. बघा मी काळा आहे म्हणजे हिंट आहे पुढचं गाणं काय असू शकतं. खरंच हिंट आहे. मस्ती नाही खरंच हिंट आहे. मिळाली आहे हिंट की आपल्याला काहीतरी ब्लॅक रंग येतोय या वेळेला. काहीतरी वेगळं घेऊन येतोय. मी ब्लॅक लव्हर आहे तर कळेलच तुम्हाला. संजूचा आवडता रंग गुलाबी नाही ब्लॅक आहे. यस यस, मुलींचा आवडता रंग प्रेमाचा रंग गुलाबी आहे. असं आहे. तुझी नवरी या गाण्याच्या शूटिंग दरम्यान काय मजा आली आणि कसा हा सगळा एक्सपिरियन्स होता आणि किती मजा आली हे गाणं शूट करायला? शूट करताना खूप मजा आली. नेहमीप्रमाणे शूटला आम्ही खूप एन्जॉय करतो आणि यावेळेस पण मजा आली. पण यावेळेस मी वैष्णवी आणि नितीश दादासोबत पहिल्यांदा काम केलंय तर ती वाईफ वेगळी होती आणि त्या दोघांसोबत. ते दोघं खूप हार्ड वर्कर आहेत आणि म्हणजे फुल नाईट आम्ही शूट केलं पूर्ण एवढे टेक टेक टेक. पण त्यांच्या फेसवर थोडासा पण असा थकवा जाणून नाही आला तर खूप भारी मजा आली. आणि यावेळेला तू सुद्धा ऍक्ट केलंयस म्हणजे छान नाचतो पण आहेस मध्ये मध्ये गाणं सुद्धा आहे. हे सगळं करणं संजूच्या जरा थोडं वेगळं आहे पण संजूने केलंय. गुलाबी मध्ये सुद्धा केलं होतं गायलं होतं त्याने. इथे डान्स माझा गणपती डान्स चालूच असतो म्हणजे जरी गुलाबी साडी नऊवारी मध्ये तो दिसून नाही आला पण बॅक स्टेजला तो कंटिन्यू चालूच असतो. या गाण्यात थोडस दिसला. सो तो आवडलाय का? म्हणजे खाली कमेंट वाचलाय तुम्ही हे नाहीये सगळ्या कमेंट्स वाचल्यात. सगळ्या कमेंट्स तुझ्यासाठी चांगल्या चांगल्याच आलेल्या आहेत. पण असं कुठे झालंय का संजू या दोन्ही गाण्यांमध्ये ना म्हणजे नऊवारी साडी आणि याच्यामध्ये सिमिलॅरिटी होती असं कुठे ते आलंय का कोणाकडून कानावरती की का सिमिलर गाणी बनवतेस असं कुठे झालंय का? नाही ऍक्च्युली माझा पॅटर्न आहे. मी माझा पॅटर्न सोडून नाही जाऊ शकत आणि मी मीच आहे म्हणजे मी संजू राठोड आहे. तर मी वेगळ्या टाईपचे गाणे केले तर मग मी संजू राठोड नाही राहणार. तर माझी आयडेंटिटी जी आहे मी त्याच्यातच मला करायला आवडेल आणि कधी ते लोकांना आवडतंय तर मी का चेंज करावा असं मला वाटतं. जेव्हा मला वाटेल की आता आपण रिव्होल्युशन आणायला पाहिजे वेगळं काहीतरी करायला पाहिजे तेव्हा मी नक्कीच करेल. सो असं आहे. बरं, अजून छान छान गाणी म्हणजे रील्स तर तू बघितलंच असेल. रील्स खूप फेमस होत आहेत आणि या गाण्याच्याही होतीलच फेमस. काय अपेक्षा आहेत? कोणी आता रील्स बनवावी? कारण आता तर मी बोलायला नको की सगळ्यांनीच रील्स बनवून झालेल्या आहेत. काय कोणाची रील बनवायची बाकी वाटते की तुला की या व्यक्तीने बनवायची राहिली आहे अजून? ही वाटत नाही पण तुम्ही बनवली आहे. हे बघा मी लगेच पकडलं लगेच पकडलं. हे कट नका करू. मी स्टोरीला टाकलं लॉजिक नाही पण राहिली रील तर मी माझी अपेक्षा मी अपेक्षा आहे की तुम्हीच बनवा मला टॅग करा. थँक्यू. बेस्ट राहील. बरं चालेल. आता संजूची अपेक्षा आहे तर ट्राय करते मी आणि संजू सोबतच ट्राय करते. संजू तू डान्स करशील तर मी रील बनवते. सॉरी मग आपण नंतर बोलूया. तू का
मी डान्स माझ्या कॅटेगरीच्या बाहेर ऍड करूया. बिल्कुल चालेल, मग आमची रील येते. यस यस. बरे, या दोघांसोबत आता मजा आलीच आहे. याच्या पुढे काही प्रोजेक्ट असणार आहेत का संजूचे? यस यस यस, प्रोजेक्ट तर कंटिन्यू चालूच असतील. थोडा मी स्पेस घेऊन घेऊन करतो, म्हणजे दर महिन्याला मी प्रोजेक्ट नाही करत. तर आहे थोडासा वेळ आहे, पण भारी काहीतरी येणार आहे. नेहमीप्रमाणेच मी चांगला करण्याचा प्रयत्न करेल. बाकी प्रेम देणं पब्लिकवर आहे, पब्लिक देतेच. पब्लिक खूप प्रेम देतेस, शिवाय तुझ्या घरच्यांचं प्रेम सुद्धा सध्या वाढतंय आणि ते तुझ्यासाठी खूप, तुला ते खूप हवंय आणि हवं होतं ते मिळतंय आता सगळं. कसं घरच्यांकडून कशी प्रतिक्रिया आहे, आई वडिलांच्या भावना कशा असतात, आणि आई वडिलांना अजूनही कुठेतरी काहीतरी टोकतात का रे अजूनही संजूला? नाही, आता नाही टोकत. ऍक्च्युली माझ्या घरच्या आधीपासूनच नाही टोकत मला, त्यामुळे मला घरच्यांशी एवढं प्रेम आहे. आणि म्हणजे घरच्यांचं काय असतं ना, की आपला मुलगा खुश पाहिजे, म्हणजे पैसा वगैरे काय काय ते सगळे ते आपल्याला देतात. ते त्यांचं सोनं गहाण करून पैसे देतात, पण त्यांना आपल्या मुलाची खुशी मेन इम्पॉर्टंट असते. तर अजून पण तेच बोलतात की तू खुश आहे ना, तर आम्ही खुश आहे. तर मी माझ्या ग्रोथ मुळे नाही का त्यांना एवढी खुशी होते ना, की ते गावाकडे जरी गेले ना तर सगळे संजू 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 करतात, तर त्यांना खुशी भेटते. तर तेच घरचे खुश तर आपण खुश. नक्कीच. बरं, ह्याच्या दरम्यान तुला एखादा किस्सा सांगायला आवडेल? आईने काहीतरी गिफ्ट वगैरे आणलं होतं, कसं झालंय का काही? आईने काहीतरी खूप मना नाही, पण जेवण केले असं काही नाही. माझी आई तर, मी खूप आधी म्हणजे मी लहानपणापासूनच मी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो, आश्रम शाळेमध्ये. तर मी जेव्हा पण घरी यायचो ना, तर मला जे आवडतं म्हणजे लाईक साबुदाना खिचडी, उडदाची डाळ, म्हणजे मी देसी बॉय तर मला या गोष्टी खूप आवडतात. तर मम्मी तेच बनवून ठेवते, म्हणजे उपवास नसला तरी मम्मी ते बनवून ठेवते. काही लोक विचारतात की हे काय, तू काय चांगलं जेवण बनवायचं सोडून हे काय बनवलायचं? ते म्हणते तू तेच खातो. तर खूप आधी पण तशी सिच्युएशन होती, आणि आता पण मी घर सोडून बाहेर असतो, तर मला ते सेम फिलिंग येते की मी तेव्हापासून आतापर्यंत सेम लाईफ जगतोय. तर मला मी पुढे खूप प्लॅन आहेत की मला घरच्यांसोबत राहायचं आहे, कारण की लहानपणापासून तर मला शिक्षणासाठी बाहेर राहावं लागलं, आणि आता करिअरसाठी तर मी घरच्यांसोबत तेवढा टाइम स्पेंड नाही करू शकत आहे, तर मला त्यांच्यासोबत राहायचंय. नक्कीच. आणि आता काही ठरवलंयस पुन्हा जाताना आई वडिलांना काहीतरी एक छोटस गिफ्ट घेऊन जाऊ असं काही? येस येस येस, मी नक्कीच. गिफ्ट काय असणार ते तर मी सांगू नाही शकत, पण येस येस. तर मी जे पण करतो माझ्या घरच्यांसाठी, मी माझ्या घरच्यांना खूप प्रेम करतो, तर जे पण आहे तेच आहे. तर मी जे पण लाईफ मध्ये करणार त्यांच्यासाठीच करणार. येस, नक्कीच. आता जाता जाता मला या गाण्याच्या दोन ओळी नक्कीच ऐकायला आवडतील. आणि अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको, दिसतेस गोड लाडान बोल मिठीत येऊन जा येऊन जा, ओ राजा मला नवरी करून आता घेऊन जा येऊन जा ना, ओ राजा मला नवरी करून आता घेऊन जा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि तुला असं छान छान यश मिळत राहू ना, तुझी गाणी अशीच रील्स वरती प्रत्येक ठिकाणी लोकप्रिय हो. थँक्यू. तुम्ही लवकर लवकर रील बनवत राहा आमची येते रील. ओके, थँक्यू थँक्यू.